काल आपण पोएम शिकलो, सॉन्ग्स अँड ग्रीटिंग्स. कोणकोणते ग्रीटिंग्स आहेत हे ग्रीटिंग्स तुम्हाला मोठे जरी झाला तरी कायम लक्षात ठेवायचं. एकमेकांसमोर आलात कसं बोलायचं एकमेकांशी, आपल्या मनातला विचार कसा सांगायचा, तुझ्याबद्दल मला आनंद वाटलाय कसं दा सांगायचं, तर हे अनेक शब्दात वेगवेगळे ते तुम्हाला मी सांगते. माझ्या मागून बोलायचं हाय, हॅलो, हाऊ आर यू, फाईन, थँक यू, हे सगळे शब्द लिहून घ्यायचे. लिहून घ्या सगळे शब्द आणि हे शब्द मी तुम्हाला डिक्टेशन मध्ये घालणार आहे. अजूनही शब्द आहेत ते सांगते मी तुम्हाला. पहिले पाच शब्द लिहा, हस्ताक्षर चांगलं, शब्द व्यवस्थित लिहा. आता हे शब्द मी बोलणार आहे, वाचणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, गुड डे. आता आपण शाळेत रोज शिक्षकांना अभिवादन करताना म्हणतो. सगळी मुलं मला म्हणतात शनिवारी, काय म्हणता तुम्ही सगळी शनिवारी मला, गुड मॉर्निंग टीचर म्हणता की नाही, गुड मॉर्निंग. आपली शाळा एकला भरते, तुम्ही मला काय म्हणता, गुड आफ्टरनून टीचर. संध्याकाळी काय म्हणता, गुड इव्हिनिंग. रात्री झोपताना म्हणायचं गुड नाईट. आणि जर कोण आपल्याला भेटलं, तो आता आपल्याला भेटणार, समजा माझा मित्र मला भेटला, तो आणि तो आता कुठेतरी जवळ रात्री उशिरा वगैरे येणार असेल किंवा तुम्हाला मध्येच भेटला कधीतरी, तर सकाळी तो मला भेटला, आपण गुड मॉर्निंग बोलणारच, पण जाताना म्हणणार, बाय करताना म्हणणार गुड डे. त्या मित्राला मैत्रिणीला निरोप देताना म्हणणार गुड डे. भेटताना समजा तो सकाळी भेटला तुम्हाला, तो तुम्ही म्हणणार गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, हाऊ आर यू, तो म्हणले फाईन, थँक यू. मग तुमच्या गप्पा बिप्पा झाल्या सगळ्या, मग बोलून तो निघाला, तुम्ही पण निघाले, मग तुम्ही म्हणायचं गुड डे प्रवीणा, गुड डे प्रियांका, गुड डे ज्ञानेश्वर, गुड डे धनराज, असं शेवटी जाताना म्हणायचं. गुड डे म्हणजे तुझा दिवस चांगला जाऊ दे. मॉर्निंग केव्हा वापरायचं, गुड मॉर्निंग, सकाळी 12 वाजेपर्यंतच, 12 नंतर गुड आफ्टरनून, किती वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, गुड इव्हिनिंग 8 वाजेपर्यंत, गुड नाईट रात्री 12 वाजेपर्यंत, 12 नंतर सुद्धा, आणि दिवसभर भेटल्यानंतर एकमेकांना बाय म्हणून झाल्यानंतर हॅव अ गुड डे, गुड डे असं म्हणायचं. हे पण ग्रीटिंग्सचेच प्रकार आहेत. तुम्ही कितीही जरी मोठे झालात तरी हे शब्द विसरायचे नाही. हे शब्द तुम्हाला कॉलेजमध्ये नोकरी करताना हे सगळे शब्द तुम्हाला उपयोगी पडणार, त्यामुळे आत्ताच हे शब्द लक्षात ठेवायचे. आणि हे तुम्हाला आज मी ग्रीटिंग्स दिलेत, एकूण 10 दिले. तुम्हाला माहितीये बाई नेहमी तुम्हाला 10 वर्ड्स देतात डिक्टेट करायला, या 10 वर्ड्स मी डिक्टेशन घेणार आहे उद्या, तेव्हा
कसं पाठ करायचं, लिहायचं की किती वेळा लिहायचं हे तुम्ही ठरवायचं. कारण आता तुम्ही पाचवीला गेले म्हणजे मोठे झाले. आता बाई सारखं सारखं सांगणार नाही इतक्या वेळा लिहा तितक्या वेळा लिहा. तुम्ही मोठे झाले म्हणजे तुम्हाला समजतं पण चांगलं. तुम्ही ठरवायचं पाठ होत नाही लिहून काढा. तीनदा लिहिलं तर बाई माझं पाठ झालं चालेल. एखादा तर पाच वेळा लिहिल्यावरती पाठ होईल होऊ दे. पण स्वतः स्वतः ठरवायचं. कारण मी आता मोठा झालो आहे, मी गेलोय पाचवी. समजतंय? हा, याची मी डिक्टेशन घेणार आहे परवा. विसरायचं नाही.